Hello students, today we are going to solve the exercises of mathematics lesson number 9, word problem addition and subtraction. Today we will solve the exercise of subtraction from textbook page number 48. Number 1. Abdul had 720 beads. He sold 648 of them. How many beads does he have left? या गणिताचा अर्थ काय होतो की अब्दुलकडे 720 बीड्स आहेत, त्यापैकी त्याने 648 विकल्यात, सोल्ड म्हणजे विकलेल्या आहेत. प्रश्न काय विचारलाय, हाऊ मेनी बीड्स डज ही हॅव लेफ्ट, आता त्याच्याकडे किती बीड्स शिल्लक राहिलेल्या आहेत. मेक थ्री कॉलम्स, इन फर्स्ट कॉलम राईट द क्वेश्चन्स, इन मिडल कॉलम राईट द आन्सर्स अँड इन लास्ट कॉलम डू मेथड. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिव्हन, काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, नंबर ऑफ टोटल बीड्स अँड सोल्ड बीड्स, म्हणजे एकूण बीड्स आणि विकलेल्या बीड्सची संख्या दिलेली आहे. व्हॉट इज आस्क, नंबर ऑफ बीड्स लेफ्ट, म्हणजे जेवढ्या बीड्स शिल्लक राहिलेल्या आहेत त्याची संख्या विचारली आहे. व्हॉट मेथड शुड बी यूज्ड, कोणती मेथड आपण करणार आता, कारण आपल्याला किती शिल्लक राहिलेत असं विचारलेलं आहे, तर अशा वेळेला सबट्रॅक्शन करतात, तर इथे आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. मेथडमध्ये बघा, आता इन लास्ट कॉलम राईट द नंबर ऑफ टोटल बीड्स अँड सोल्ड बीड्स. टोटल बीड्स 720 अँड सोल्ड बीड्स 648. देन सबट्रॅक्ट 648 फ्रॉम 720. द आन्सर इज 72. ॲट लास्ट राईट द आन्सर इन वन सेंटेन्स, 72 बीड्स आर लेफ्ट विथ अब्दुल. नंबर 2. जोसेफ बॉट टेबल्स वर्थ रुपीज 6,350 अँड चेअर्स वर्थ रुपीज 3,800. हाऊ मच मोर डीड द टेबल्स कॉस्ट दॅन द चेअर्स. या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, जोसेफने टेबल्स 6,350 रुपीजला आणि चेअर्स 3,800 रुपीजला विकत घेतलेल्या आहेत. प्रश्न काय विचारलाय, हाऊ मच मोर डीड द टेबल्स कॉस्ट दॅन द चेअर्स. चेअर्सपेक्षा टेबल्सची कॉस्ट किती जास्त आहे. मेक थ्री कॉलम्स, इन फर्स्ट कॉलम राईट क्वेश्चन्स, इन मिडल कॉलम राईट आन्सर्स अँड इन लास्ट कॉलम डू मेथड. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिव्हन, काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कॉस्ट ऑफ टेबल्स अँड चेअर्स. व्हॉट इज आस्क, काय विचारले, मोर कॉस्ट ऑफ टेबल्स दॅन चेअर्स, म्हणजे चेअर्सपेक्षा टेबल्सची कॉस्ट किती जास्त आहे. व्हॉट मेथड शुड बी यूज्ड, सबट्रॅक्शन मेथडमध्ये टेबल्सची कॉस्ट लिहा, चेअर्सची कॉस्ट लिहा. टेबल्सची कॉस्ट रुपीज 6,350 अँड चेअर्सची कॉस्ट आहे रुपीज 3,800. देन मेक सबट्रॅक्शन, सबट्रॅक्ट 3,800 फ्रॉम 6,350. द आन्सर इज 2,550. देन राईट आन्सर इन वन सेंटेन्स, कॉस्ट ऑफ टेबल्स इज रुपीज 2,550 मोर दॅन द चेअर्स, म्हणजे टेबल्सची कॉस्ट 2,550 जास्त आहे, कशापेक्षा, चेअर्सपेक्षा. नंबर 3. राघवराव बॉट सीड्स वर्थ रुपीज 3,587 अँड फर्टिलायझर्स वर्थ रुपीज 4,655. हाऊ मच मोर दॅन द सीड्स डिड द फर्टिलायझर्स कॉस्ट. काय सांगितलेलं आहे बघा, राघवरावने सीड्स
3587 आणि फर्टिलायझर्स 4655 रुपीजला आणलेल्या आहेत. प्रश्न काय विचारला आहे, हाऊ मच मोर दॅन द सीड्स डिड द फर्टिलायझर्स कॉस्ट. सीड्सची कॉस्ट ही आपण इथे असं म्हणू शकतो की फर्टिलायझर्सची कॉस्ट ही सीड्सच्या कॉस्टपेक्षा कितीने जास्त आहे, असा इथे दिलेल्या प्रश्नाचा अर्थ आहे. मेक थ्री कॉलम्स, इन फर्स्ट कॉलम राईट क्वेश्चन्स, इन मिडल कॉलम राईट आन्सर्स अँड इन लास्ट कॉलम डू मेथड. फॉर व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिव्हन, काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कॉस्ट ऑफ सीड्स अँड फर्टिलायझर्स. व्हॉट इज आस्क, काय विचारलं आहे, मोर कॉस्ट ऑफ फर्टिलायझर्स दॅन सीड्स. व्हॉट मेथड शुड बी यूज, सबट्रॅक्शन. तर मेथडमध्ये फर्टिलायझर्स आणि सीड्सची कॉस्ट लिहा. फर्टिलायझर्सची कॉस्ट आहे रुपीज 4655 अँड सीड्सची कॉस्ट आहे रुपीज 3587. देन डू सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट 3587 फ्रॉम 4655. द आन्सर इज 1068. राईट आन्सर इन वन सेंटेन्स, कॉस्ट ऑफ फर्टिलायझर्स इज रुपीज 1068 मोर दॅन द सीड्स. म्हणजे फर्टिलायझर्सची कॉस्ट 1068 रुपीजने जास्त आहे, कशापेक्षा, सीड्सपेक्षा. नंबर 4, इलेक्ट्रिसिटी मीटर रीडिंग इन निशाज हाऊस वॉज 03452 ऑन द फर्स्ट ऑफ जून. On the 1st of July, it was 03531. How many units of electricity were used in June? काय दिलेलं आहे बघा, की निशाच्या घरच्या इलेक्ट्रिसिटी मीटर रीडिंगमध्ये 1st June म्हणजे ते रीडिंग किती होतं बघा, 03452 युनिट्स, 3452 युनिट्स. आणि 1st जुलैला ते होतं 03531, म्हणजे 3531 युनिट्स. प्रश्न काय विचारला आहे, की जून महिन्यामध्ये किती युनिट्स यूज केलेलं होतं. मेक थ्री कॉलम्स, इन फर्स्ट कॉलम राईट क्वेश्चन्स, इन मिडल कॉलम राईट आन्सर्स अँड इन लास्ट कॉलम डू मेथड. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिव्हन, काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इलेक्ट्रिसिटी मीटर रीडिंग ऑफ जून अँड जुलै. काय विचारलं आहे, व्हॉट इज आस्क, नंबर ऑफ यूज्ड इलेक्ट्रिसिटी युनिट्स इन जून. जून महिन्यामध्ये इलेक्ट्रिसिटी युनिट्स किती वापरले आहेत त्याची संख्या विचारली आहे. व्हॉट मेथड शुड बी यूज्ड, कोणती मेथड करायची आहे, सबट्रॅक्शन. त्या मेथडच्या कॉलममध्ये लिहा, जून महिन्यात किती युनिट्स यूज केले होते, 03452, आणि जुलै महिन्यामध्ये 03531. देन मेक सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट 3452 फ्रॉम 3531. द आन्सर इज 79. देन राईट आन्सर इन वन सेंटेन्स, 79 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी वेर यूज्ड इन जून. नंबर 5, इन अ सेन्सस टेकन इन 2001, द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज वॉज 62,947. द सेन्सस ऑफ द इयर 2011 लिस्टेड द पॉप्युलेशन ॲज 74,405. हाऊ मच डीड द पॉप्युलेशन इन्क्रीज इन द मीन टाईम. या गणितात काय सांगितलेलं आहे, की 2001 सेन्सस म्हणजे जनगणना केलेली होती, तर त्यावेळेला द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज म्हणजे त्या खेड्याची लोकसंख्या किती होती, 62,947. आणि ज्यावेळेला 2001 सेन्सस केलं म्हणजे जनगणना केली, त्यावेळेला पॉप्युलेशन झालेलं होतं 74,405. प्रश्न काय विचारला आहे, की त्या दरम्यान म्हणजे 2001 ते 2011
लोकसंख्या कितीने वाढलेली आहे. देन मेक थ्री कॉलम्स. इन फर्स्ट कॉलम राईट क्वेश्चन्स, इन मिडल कॉलम राईट आन्सर्स, अँड इन लास्ट कॉलम डू मेथड. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिव्हन, काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द पॉप्युलेशन इन 2001 अँड 2011. व्हॉट इज आस्क, इन्क्रीज इन पॉप्युलेशन. पॉप्युलेशनमध्ये किती वाढ झालेली आहे, इन्क्रीज म्हणजे वाढ. व्हॉट मेथड शुड बी यूज्ड, सबट्रॅक्शन. तर बघा मेथडमध्ये काय लिहायचं आहे की 2001 पॉप्युलेशन किती झालेलं आहे, 62,947, अँड इन 2011 74,405. अँड मेक सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट 62,947 फ्रॉम 74,405. द आन्सर इज 11,458. देन राईट आन्सर इन वन सेंटेन्स. इन्क्रीज इन पॉप्युलेशन वॉज 11,458.